नमस्कार, नेचर एक्सप्लोरर या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण काजूच्या बागेत कोकणातील रानमेवा चाखायला जाणार आहोत. पोर्तुगीज लोकांनी काजूचे फळ हे भारतात आणले. पोर्तुगीज भाषेत त्याला काजू असे म्हणतात आणि मराठीतही तेच नाव रूढ झालेले आहे. सुक्या मेव्यातील काजू हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. काजू बी भाजल्यानंतर त्याच्या वासात आणि स्वादात वाढ होते. काजू बी भाजण्याचे अनेक प्रकार आहेत, पण आज जो मी तुम्हाला प्रकार दाखवणार आहे त्यामुळे काजू बीची चव एक वेगळ्याच प्रकारची लागते. भाजण्यासाठी लागणारे काजू हे 3 ते 4 दिवस उन्हामध्ये वाळवावे लागतात आणि लाल झाल्यानंतरच ते भाजणीसाठी सुरू करावे. सर्वप्रथम काजू भाजण्यासाठी एक पसरड तारेचा वापर करून त्याला आग लावावी. काजू भाजेपर्यंत परतून घ्याव्या, कारण एकाच बाजूने करपण्याची शक्यता असते. काळपट रंग आल्यानंतर आग विझवावी आणि थंड झाल्यानंतरच त्या फोडून घ्याव्यात. काजूमध्ये पोषक घटक असतात जे हृदयाच्या आरोग्यास, मेंदूच्या सामान्य कार्यास आणि पचनक्रिया सुरळीत राखण्यास मदत करतात. हृदयरोग होण्याची जोखीमही कमी करतात. काजूमध्ये कोलेस्ट्रॉल नसतो आणि साखरेचेही प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. काजू हे अशक्तपणावर सुद्धा बचाव करणारे लोहाचे एक समृद्ध स्रोत आहे. एकूण काजू हे केवळ चवीलाच गोड आणि स्वादिष्ट असे नाही, तर त्याचे अनेक गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही जी ही पारंपरिक पद्धत बघितली त्याची चव तुम्हाला रेडीमेड पाकिटमधून येणाऱ्या काजूमध्ये सापडणार नाही, कारण हाच खरा गोव्याचा रानमेवा आहे. तुम्ही जर कधी कोकणात भेट दिली तर अशा प्रकारे काजू भाजून खाण्याची चव नक्कीच घ्या आणि आमच्या नेचर एक्सप्लोरर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.